जय शिवराय मित्रांनो, आपले स्वागत आहे कम्पेअर किंग जीबी या यूट्यूब चॅनलमध्ये. कम्पॅरिझनचे दुसरे नाव कम्पेअर किंग जीबी. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्ट्रिक्ट कम्पॅरिझन करणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आज आपण नांदेड जिल्ह्याचे कम्पॅरिझन अमरावती या जिल्ह्याशी करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया आपण त्यांचे मॅप. हा आहे महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नांदेड जिल्ह्याचा मॅप, जो की मोठा आपणाला असा दिसेल. तर मित्रांनो, हा आहे महाराष्ट्र राज्याच्या नकाशात अमरावती जिल्ह्याचा मॅप, जो की मोठा आपणाला असा दिसेल. तर मित्रांनो, आता आपण यांचे डिटेल्समध्ये कम्पॅरिझन करणार आहोत. सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट नेम नांदेड आणि अमरावती यामध्येच आपले कम्पॅरिझन होत आहे. आता आपण पाहूया स्टेट. नांदेड हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात येतो, तर अमरावती हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात येतो. आता आपण पाहणार आहोत डिव्हिजन. नांदेड हा जिल्हा औरंगाबाद डिव्हिजनमध्ये येतो, तर अमरावती हा जिल्हा अमरावती डिव्हिजनमध्ये येतो. आता आपण पाहणार आहोत निर्मिती केव्हा झाली यांची. नांदेडची 1960 तर अमरावतीची पण निर्मिती 1960 झालेली आहे. आता आपण हेडक्वार्टर्स पाहूया. नांदेड जिल्ह्याचे नांदेड येथे हेडक्वार्टर्स आहे, तर अमरावती जिल्ह्याचे अमरावती येथे हेडक्वार्टर्स आहे. आता आपण पाहूया डिस्ट्रिक्ट कलेक्टर. नांदेड जिल्ह्याचे विपिन इटनकर, तर अमरावती जिल्ह्याचे पवनीत कौर आहेत. आता आपण पाहणार आहोत एरिया. नांदेड जिल्ह्याचा 10,528 किलोमीटर स्क्वेअर, तर अमरावती जिल्ह्याचा 12,235 किलोमीटर स्क्वेअर एरिया आहे. आता आपण पाहणार आहोत पॉप्युलेशन. नांदेड जिल्ह्याची 33,61,292 2011 नुसार, तर अमरावती जिल्ह्याची 28,88,445 2011 नुसार पॉप्युलेशन आहे. आता आपण पाहणार आहोत अर्बन पॉप्युलेशन. नांदेड जिल्ह्याची 27.19%, तर अमरावती जिल्ह्याची उपलब्ध नाही. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत डेन्सिटी. नांदेड जिल्ह्याची डेन्सिटी 320 पर किलोमीटर स्क्वेअर, तर अमरावती जिल्ह्याची 213 पर किलोमीटर स्क्वेअर डेन्सिटी आहे. आता आपण पाहणार आहोत लिटरसी रेट. नांदेड जिल्ह्याचा 75.45%, तर अमरावती जिल्ह्याचा 93.03% लिटरसी रेट आहे. आता आपण पाहणार आहोत सेक्स रेशो. नांदेड जिल्ह्याचा 943, तर अमरावती जिल्ह्याचा 947 असा सेक्स रेशो आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तहसील्स म्हणजे तालुके. नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर 1 अर्धापूर, नंबर 2 भोकर, नंबर 3 बिलोली, नंबर 4 देगलूर, नंबर 5 किनवट, नंबर 6 लोहा, नंबर 7 माहूर, नंबर 8 मुदखेड, नंबर 9 धर्माबाद, नंबर 10 मुखेड, नंबर 11 हदगाव, नंबर 12 नांदेड, नंबर 13 हिमायतनगर, नंबर 14 नायगाव, नंबर 15 कंधार आणि नंबर 16 उमरी. आता आपण अमरावती जिल्ह्यामधील पाहूया. अमरावती जिल्ह्यामध्ये नंबर 1 अंचलपूर, नंबर 2 अमरावती, नंबर 3 अंजनगाव, नंबर 4 भातकुली, नंबर 5 चांदूर रेल्वे, नंबर 6 चांदूर बाजार, नंबर 7 चिखलदरा, नंबर 8 दर्यापूर, नंबर 9 वारुड, नंबर 10 धामणगाव रेल्वे, नंबर 11 धरणी, नंबर 12 मोर्शी, नंबर 13 नंदगाव खंडेश्वर, नंबर 14 तिवसा असे तालुके आहेत. आता आपण विधानसभा कॉन्स्टिट्युशन पाहूया. नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर, नांदेड नॉर्थ, नांदेड साऊथ, नायगाव, लोहा, देगलूर, हदगाव, मुखेड आणि किनवट असे 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अंचलपूर
आणि मोर्शी असे विधानसभा मतदारसंघ आहेत. आता आपण लोकसभा मतदारसंघ पाहूया. नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एक नांदेड, तर अमरावती जिल्ह्यामध्ये नंबर एक अमरावती असा लोकसभेचा मतदारसंघ आहे. तर मित्रांनो, आपला कंपॅरिझन व्हिडिओ येथे संपलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. त्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आम्ही असेच कॉन्टेंट आणि कंपॅरिझन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा भेटू. बाय.